वसई विरार मधून वसई विरार मध्ये विरार अर्नाळा या ठिकाणी पोलिसांनी 23 बांगलादेशींना पकडले। मूल मजुरीसाठी आल्याची यांना पोलिसांनी माहिती दिली होती, मात्र या ठिकाणी भांगराचा व्यवसाय ते करत होते। राजोडी मधून 10 तर अर्नाळा परिसरामधून 13 बांगलादेशी सध्या ताब्यात घेण्यात आलेले आहेत। तर अर्नाळा पोलीस ठाण्यामध्ये या ठिकाणी या गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सध्या सुरू आहे। आणि याबद्दल अधिक माहिती घेण्यासाठी आपल्यासोबत आपले प्रतिनिधी आहेत महेंद्र वानखेडे। महेंद्र, काय सांगाल, 23 बांगलादेशींना या ठिकाणी पकडले, नेमकं काय माहिती आहे? नक्कीच ऋतुजा, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी 9 तारखेच्या मोर्चामध्ये पाकिस्तानी बांगलादेशींना हाकला, असा जो एल्गार दिला होता, यावरती संपूर्ण महाराष्ट्रातले जे मनसैनिक आहेत ते फार आक्रमक झाल्याचं दिसून आलंय। काल मीरा भाईंदरचं वसई विरार मध्ये मनसेचे जे पदाधिकारी आहेत त्यांनी संपूर्ण सर्व पोलीस ठाण्यात जाऊन लेखित पत्र दिलेलं आहे की या शहरात असलेले जे घुसखोरी बांगलादेशी आहेत त्यांना ताबडतोब या ठिकाणून आकलून द्या, अन्यथा मनसे स्टँडने आम्ही आंदोलन करू। आणि आज याच पार्श्वभूमीवरती विरार सह वसई विरार मध्ये एकंदरीत 23 बांगलादेशींना ताब्यात घेण्यात पोलिसांना यश आलंय। या ठिकाणी दहशतवादी विरोधी पथक तसंच अनैतिक मानवी वाहतूक शाखेच्या वतीने ही कारवाई करण्यात आली, ह्याच्यामध्ये एक अल्पवयीन मुलाचा सुद्धा एकंदरीत समावेश आहे। आणि या अटकेमध्ये जे आहेत त्या बांगलादेशींना सध्या पोलीस ठाण्यात घेऊन आणण्यात आलेलं आहे, त्यांच्यावरती रितसर गुन्हा दाखल करण्यात येत आहे। आणि या संपूर्ण एकंदरीत कारवाईमुळे एकच वसई विरार मध्ये खळबळ माजली ऋतुजा। अगदी बरोबर आहे, तर धन्यवाद महेंद्र आपण दिलेल्या माहितीबद्दल। तर वसई विरार मधून 23 बांगलादेशींना या ठिकाणी पकडण्यात आलेलं आहे आणि अर्नाळा पोलीस ठाण्यामध्ये याबद्दल गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया देखील आता सुरू आहे।